महाराष्ट्र सत्ता संघर्ष निकाल कधी येणार पाच प्रश्न आणि पाच उत्तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातील निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सोळा फेब्रुवारीपासून राखून ठेवलेला आहे गेल्या दहा महिन्यांपासून हा खटला प्रलंबित आहे वीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनं सुरू झालेला हा सत्ता संघर्ष अखेर कोर्टात गेला त्यानंतर तेवीस ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता लक्षात घेता ते पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवलं आता सुरू असलेल्या आठवड्यातच याचा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणकोण कोर्टात गेले या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे गट हे प्रमुख याचिकाकर्ते आहेत शिवाय वेगवेगळ्या घटकांनी सुद्धा कोर्टात द्धा धाव घेतलेली आहे त्यात काही वकील आणि कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश आहे शिवाय सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला सुद्धा प्रतिवादी केलेला आहे कोणकोणत्या याचिका आहेत या प्रकरणी एकूण चार प्रमुखी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहेत त्यातील पहिली याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे जी सोळा आमदारांच्या निलंबनाला आव्हान देणारी आहे दुसरी याचिका बंडखोर आमदारांना पिल्ण निलंबित करण्याची मागणी करणारी उद्धव ठाकरे गटाची याचिका आहे तिसरी याचिका उद्धव ठाकरे गटातल्या चौदा आमदारांच्या निलंबना संदर्भातील आहे तर चौथी याचिका सुभाष देसाई यांची तीन ते चार जुलैचं चा विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची मागणी करणारी आहे कोर्टानं काय काय निरीक्षण नोंदवलेले आहेत या प्रकरणात घटनात्मक पेच दिसत असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी नोंदवलंय तसंच या प्रकरणाला नेबाप रेबिया प्रकरणाचा निकाल लागू होतो किंवा नाही याचा विचार करूनच या प्रकरणाचा निकाल कोर्टाकडून देण्यात येईल फेब्रुवारी महिन्यात याबाबत घेतलेल्या सलग सुनावणीमध्ये वेगवेगळी आणि निरीक्षण नोंदवलेली आहेत तसंच महेश जठमलानी कपिल सिब्बल हरीश साळवे अभिषेक मनुसंघवी नीरज किशन कौल आणि मनिंदर कौल यासारख्या देशातल्या नामवंत आणि ज्येष्ठ वकिलांनी या, वकिला या प्रकरणी युक्तिवाद केलेला आहे घटनापीठात कोणकोण कौन आहेत खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ सुनावणी करत आहे त्याशिवाय त्यांच्याबरोबर न्यायमूर्ती एम आर शहा न्यायमूर्ती कृष्ण मुरारी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांचा समावेश आहे पाच न्यायाधीशांचं हे घटनापीठ आहे या प्रकरणाचा निकाल केवळ सध्यापुरता मर्यादित नसून भविष्यातही याचा संदर्भ दिलेला जाईल त्यामुळे हे प्रकरण आणखीन मोठ्या घटनापीठाकडे द्यावं अशी उद्धव ठाकरेंची मागणी होती निकाल कधी येणार या घटनापीठातले न्यायाधीश एम आर शहा हे येत्या पंधरा मे रोजी निवृत्त होणार आहेत त्यामुळे त्यांच्या निवृत्ती आधी घटनापीठ त्यांचा निकाल देण्याची शक्यता आहे पंधरा मे रोजी सोमवार आहे त्यामुळे त्या दिवशी किंवा मग आठ मे ते बारा मे दरम्यान या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत